नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तेवीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडींचं चा विश्लेषण द हिंदू सकाळ लोकसत्ता आणि पी आय व्हीच्या आधारे आपण बघणार आहोत आपली पहिली जी न्यूज आहे बघा तर ती जो बायडन आणि झेलन्स्की यांच्यामध्ये जी चर्चा झालेली आहे त्यासंबंधीची आहे रशिया आणि युक्रेनवर हल्ला करण्याला आता जवळपास तीनशे दिवस झालेले आहेत बघा आणि या तीनशे दिवसानंतर जे आहे हा झेलन्स्की यांचा पहिला परदेश दौरा आहे आता यांनी जे आहे ते ऑब्विसली जे आहे कशाची मागणी यांची शांततेची मागणी आहे बघा यांना शांतता हवी आहे आणि याच्यासाठी यांनी जे आहे एक दहा कलमी प्रस्ताव जो आहे तर तो अमेरिकेकडे ठेवलेला आहे तर मूळ जे आहे याच्यामध्ये ओव्हल कार्यालय जे आहे अमेरिकेचं तर तिथे यांची भेट झाली त्याच्यानंतर जे आहे व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आता जवळपास तीनशे दिवसानंतर जे आहे जेलन्सकी यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला जे आहे संयुक्त राष्ट्र जे आहे अमेरिकन काँग्रेस संयुक्त अधिवेशन जे आहे तिथं त्यांनी जे आहे संबोधित केलं सर्वांना आणि त्यांना जे आहे मला शांतता हवी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे जे काही संबोधन असतात बघा किंवा काही स्टेटमेंट असतील कुणाचे तिच्यामध्ये आपल्या पंतप्रधानांचं स्टेटमेंट जे आहे की ही युद्धाची वेळ नाहीये ते महत्वाचं आहे कारण ते जी ट्वेंटीच्या जाहीरनाम्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे बघा आता तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही युद्धाची वेळ नाही असं आपले पंतप्रधान कधी म्हटले होते ते मला कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे ते स्टेटमेंट तिथून उचलून मग इकडं जाहीरनाम्यामध्ये जी ट्वेंटीच्या घेण्यात आलं तो आता हे दहा सूत्री शांतता प्रस्ताव यांनी दिलेला आहे तर बघूया तिच्यावर काय होतं कारण पुतीनला असल्या गोष्टींमध्ये काही विशेष रसन आहे बघा हो ओके भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर एक ड्रोन अजून आपण पाडलेला आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत तर त्यांनी हे ड्रोन पाडलेलं आहे आता आपल्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज आजच्या डेटमध्ये काय आहे की एखाद्या देशावर जे आहे किंवा कुठल्या याच्यावर हल्ला करण्यासाठी जे आहे अनमॅन व्हेकल म्हणून जे आहे ड्रोनचा वापर केला जातो आता ड्रोन जे आहे ते अनमॅन व्हेकल आहे म्हणजे एका एक विशिष्ट डिस्टन्सवरून तुम्ही जे आहे रिमोटच्या साह्याने याला ऑपरेट करू शकता मग भारताच्या सीमेमध्ये पाकिस्तानमधून जे ड्रोन येतात ते काय काय घेऊन येतात मग तिच्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत किंवा अंमली पदार्थ आहेत बघा तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ती तस्करी केली जाते म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र म्हणजे तुम्हाला अनमॅन व्हेकल आहे एका डिस्टन्स वरून तुम्ही ते पाठवू शकता आता हे आता का वाढलेलं आहे तर आता धुकं मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे बघा थंडी आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे धुक्याचं प्रमाण वाढलंय तर धुक्याचा फायदा घेऊन जे आहे मग ड्रोन थ्रू शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थ जे आहेत ते पाळवले पाठवले जातात डीआरडीओने याच्या संबंधी जे आहे तर एक सुरक्षा यंत्रणा जी आहे ती विकसित केलेली आहे कारण जम्मूवर ज्या वेळेस ड्रोनचे हल्ले वारंवार झाले होते तर त्या केसमध्ये आपल्यासाठी हे महत्वाचं होतं सो डीआरडीओ ने आता जे आहे तर ती एक सुरक्षा यंत्रणा पण केलेली आहे पण या केस मध्ये जे आहे की बीएसएफ चा रोल पण फार महत्वाचा आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत त्या खूप प्रॉपरली याच्यामध्ये काम करतात सो so, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आपल्यासाठी महत्वाचे आहेत बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस पण आपण मागच्या मध्ये डिटेल मध्ये बघितलेला आहे की याची स्थापना कधी झालेली आहे घोष वाक्य काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे कारण ते ऑलरेडी आपण दोन ते तीन वेळा घेतलेला आहे आता हे कुठं पाडलेलं आहे बघा पंजाब मधलं तर नतारन जिल्हा जो आहे तिथल्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जे आहे तर हे ड्रोन पाडण्यात आलेलं आहे सो हल्ला so, जो आहे म्हणजे आपण ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय सुरक्षा बघतो बघा इंटरनल सिक्युरिटीचे मुद्दे बघतो जीएस थ्री आहे जीएस टू आहे या दोन्ही याच्यामध्ये जे आहे सुरक्षेचा मुद्दा ज्या वेळेस येणार आहे तर त्यावेळेस आताची साधनं जी आहे तर ती बदललेली आहे त्याचा रेफरन्स आपल्याला तिथं लक्षात घेणं अपेक्षित आहे बघा त्याच्यानंतर बघा हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट अशा न्यूज असतात या साहित्य संबंधीचे पुरस्कार किंवा कुठलेही पुरस्कार जे आहेत त्यातल्या त्यातल्या त्यात साहित्य अकादमी जो आहे तर तो कुठलीही एक्झाम असू देत कंबाईन असू द्या राज्यसेवा किंवा युपीएससी या तिन्ही याच्यामध्ये खूप महत्वाचे हे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात उजव्या सोंडेच्या बाहुल्या ज्या आहेत प्रवीण बांदोळकरांची कादंबरी आहे तिला साहित्य अकादमीचा जो आहे तो पुरस्कार मिळालेला आहे उजव्या सोंडेच्या बाहुल्या ज्या आहेत तुमच्या समोर या कादंबरीचं मुखपृष्ठ आहे आणि इकडं जे आहे ते प्रवीण बांदोळकर आहेत बघा आता ज्या विद्यार्थ्यांचं मराठी साहित्य आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पण ही गोष्ट महत्वाची आहे बघा तुम्ही ही कादंबरी जी आहे किंवा याच्या संबंधीचे बेसिक्स बघितले पाहिजे मी त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला देतो या कादंबरीमध्ये नेमकं काय आहे सो ते पण आपण बघणार आहोत सो उजव्या सोंडेच्या बाहुल्या ज्या आहेत दोन हजार सोळा मध्ये पब्लिश झालेली एक कादंबरी आहे हिला साहित्य अकादमीचा पुरस्कार आता मिळालेला आहे साहित्य अकादमीच्या पुरस्काराचं स्वरूप काय असतं कुठलाही पुरस्कार ज्या वेळेस तुम्हाला दिला जातो तर त्या पुरस्काराचं स्वरूप तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक लाख रुपये रोख सन्मान चिन्ह शाल असे या पुरस्काराचं स्वरूप आहे बघा आता याच्या जे आहे बघा काश्मीर बाबत जे आहे सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा हे ज्येष्ठ पत्रकार जे आहे बघा सबा नकवी यांच जे आहे इन गुड फेथ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा जो आहे अनुवाद केलेला आहे बघा तो प्रमोद मुजुमदार यांनी केलेला आहे इन गुड फेथचा सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा तर यांना सुद्धा जे आहे अनुवादासाठी ट्रान्सलेशन करता साहित्य अकादमी मिळालेला आहे भाषांतर ही गोष्ट फार महत्वाची बघा आजच्या डेटमध्ये तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट ऑनलाईन जेवढे काही वेंडर्स आहेत किंवा ऑनलाईन जे काही सगळ्या हा ना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत यांना अजून पण ग्रामीण भारतामध्ये तेवढीशी जी आहे ती पकड मिळवता आलेली नाही आहे आणि तिच्यामध्ये मेजर कन्सर्न आहे तो भाषा जर भाषेच्या बाबतीमध्ये तुम्ही गोष्टी प्रॉपरली डील करून दिल्या तर तुम्हाला जे आहे हे अजून चांगल्या पद्धतीने वर्क करता येऊ शकतं तो तो मुद्दा आहे बघा आता हे जे सगळे पुरस्कार मराठीसाठी दिले गेले याच्यासाठीची जी समिती आहे तिच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आहेत बघा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि प्राध्यापक नितीन रिंडे आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात की भालचंद्र नेमाडे जे आहेत तर भालचंद्र नेमाड्यांच्या बाबतीमध्ये त्यांना ज्ञानपीठ कुठल्या कादंबरीसाठी मिळालेलं आहे ते सांगा आणि ओव्हरऑल जे आहे मराठीमध्ये कुठल्या कुठल्या साहित्यिकांना ज्ञानपीठ मिळालेले आहेत ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता दोन हजार सोळामध्ये ही कादंबरी जी आहे तर ती पब्लिश झाली होती बघा आता ह्याच्यामधली व्यक्तिरेखा म्हणजे जसं तुम्ही जर भालचंद्र नेमाड कोसला बघितलं तर त्याच्यामध्ये पांडुरंग सांगवीकर जे आहे असं एक कॅरेक्टर आहे तो नायक आहे आणि त्याच्या भोवती ते कथानक फिरतं तसं इथं परशा ठाकर आहे बघा आणि परशा ठाकरेच्या घराण्यामध्ये बाहुल्यांच्या खेळाची कला जी आहे ती आहे परशा ठाकर प्राध्यापक आहे आणि तो त्याचा वारसा धरून आहे बघा त्यांनी त्याचा वारसा सोडलेला नाहीये हे कथानक आहे कादंबरीचं उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि त्यामध्ये जे आहे तो स्वतः बाहुल्यांचे खेळ जे आहे लिहून ठेव करतो बघा प्रबोधनासाठी तो त्या गोष्टी करतो पण अचानक तो एका दिवशी गायब होतो तो आणि मग त्याचा शोध जो आहे तो घेणाऱ्या निमित्ताने मग अनेक घटना दृश्य आठवणींचा विशालपट तिच्यामध्ये दिलेला बघा आणि माळावरच्या बाहुल्या मोकळ्या केल्या जातात आणि त्याबद्दल जे आहे संगणकावरच्या नोंदी तपासल्या जातात बघा म्हणजे बाहुल्यातल्या माणसांचा एक चित्चकुष्क चमत्कारी खेळ जो आहे तो याच्यामध्ये घेतला जातो सो असं ते कादंबरीचा पट आहे सो बावला जे आहे भारत आणि चीनच्या उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे भारत आणि चीन हा जो सीमावाद आहे याच्याकरता आपण चर्चेच्या फेऱ्या करतोय की चर्चेतून आपल्या हाताला काहीतरी चांगलं लागलं पाहिजे आणि तिच्यामधून जे आहे चुशुल मोल्डो जे आहे हे चीनच्या हद्दीमध्ये आहे बघा आता हे लक्षात ठेवायचं की प्लेसेस कुठं कुठं आहे चुशुल मोल्डो जिथे चर्चा होते भारताच्या सीमेत झाली तर त्याची नावं आपण बघत असतो आता हे चुचुल मोल्डो जे आहे चीनच्या हद्दीमध्ये तिथं सतरावी फेरी जी होती चर्चेची तर ती वीस डिसेंबर रोजी आपण पार पाडली आता बघा हे कधीपासून सुरू झालेलं आहे सगळं पाच मे दोन हजार वीस पासून जेव्हापासून जे आहे चीन आणि भारत यांच्या सैनिकांमध्ये पहिल्यांदा वादावादी झाली आणि त्याच्यानंतर जे आहे की ती स्थिती जी आहे पुरोवत व्हावी याच्याकरता या चर्चेच्या फेऱ्यानंतर सुरू झाल्या तर ही चर्चेची फेरी त्याच्यानंतर आता आपण दो हो। दोन हजार बावीस मध्ये आहोत जवळपास दोन वर्ष होत आले दीड वर्ष त्याच्यामध्ये ही फेरी सतरावीच्या पण चर्चेचा एक जो आहे तर तो मार्ग खुला ठेवलेला आहे पश्चिम क्षेत्रामध्ये सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी जे आहे याच्यामध्ये सहमती झालेली आहे आता एक तर आहे की परस्परांच्या नियमित संपर्कात राहायचं बघा कारण कॉन्टॅक्ट जे आहे जर तो नसेल तर मग गोष्टी अजून हाताच्या बाहेर जातात तर परस्परांशी तुम्हाला नियमित जे आहे तर तो संपर्क ठेवायचा आहे लष्करी आणि मुसद्दी स्तरावर जे आहे डिप्लोमॅटिक पद्धतीने आपण संवाद साधून जे आहे उर्वरित मुद्द्यांवर जे आहे तोडगा काढू शकतो आता इथं पूर्व लद्दाख क्षेत्र जे आहे बघा तिथं सरकार जे आहे पूर्व लद्दाखला पश्चिम क्षेत्र म्हटलं आहे इथं जे आहे की पश्चिम क्षेत्रामध्ये सुरक्षा हे नेमकं पश्चिम क्षेत्र कुठलं तर वेस्ट रिजन म्हणजे काय तो पूर्व लद्दाख आहे एमसीक्यू करता हा एक मुद्दा लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की वेस्टीच्या मध्ये ते म्हणत म्हणजे नेमकं कशात जसं मधल्या काळामध्ये युपीएससी प्रॉब्लेमला सीएचईन विचारलं होतं त्या पद्धतीने चिकन टिक्का मसाला तुम्ही खाल्ला असेल बघा हा ना चिकन टिक्का मसाल्याचा शोध लावणारी व्यक्ती जी आहे अली अहमद असलम त्यांचं निधन झालेलं आहे तो चिकन टिक्का मसाला आता मूळ जे आहे की आपली जी काही संस्कृती आहे त्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा एक विशिष्ट असा स्वतःचा एक स्थान आहे बघा आणि त्याच्यामध्ये हा एक पदार्थ जो आहे चिकन टिक्का मसाला शोध लावणार आहे अली अहमद असलम वय वर्ष सत्याहत्तर गुलास्गो येथे जे आहे त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला बघा आता त्यांचं निधन जे आहे झालेलं आहे आणि ओव्हरऑल हे डिक्लेअर केलं शीश महल रेस्तोरा जो आहे हा शीश महल रेस्टॉरा त्यांचा आहे एक हॉटेल आहे बघा शीश महल नावाचं आणि मूळ जे आहे की आता ते रेस्तॉरा अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे फेमस हॉटेल आहे बघा आणि हे त्यांनी सुरू केलं होतं अली अहमद असलम जे आहे एकोणाशे सत्तर मध्ये जे आहे त्यांनी टोमॅटो सूपच्या साह्याने चिकन टिक्का मसालाचा शोध लावला होता, ला होता। आणि त्यांच्या जे आहे बघा शिसमहल रेस्तोरामध्ये हा शोध लावण्यात आला होता आता हे कुठले आहेत मूळचे आता जरी हे ग्लासगो मध्ये गेले तर यांचं मूळ जे आहे तर ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मधले होते परंतु त्यांचं कुटुंब ग्लासगो येथे स्थलांतरित झालेलं होतं आणि नाईनटीन सिक्स्टी फोर मध्ये त्यांनी हे महल रेस्तोरा सुरू केलं होतं बघा म्हणजे आता तुम्ही जे काही हॉटेलमध्ये गेल्यानंतर दम बिर्याणी मग ते दम देणं वगैरे याचेही रेफरन्सेस आपण बघितलेले आहेत या गोष्टी कुठून आलेल्या आहेत कुणी याचे शोध लावलेल्या आहेत आणि ते कशा पद्धतीने डील होत जातं सो so, हे एक रेफरन्स लक्षात ठेवा म्हणजे फॉर एक्झाम्पल आता अशी न्यूज जी आहे ती कुठं महत्वाची ठरते आता उद्या तुमचे आता राज्यसेवेसाठी जे इंटरव्ह्यू सुरू होतात बघा आपले मॉक इंटरव्ह्यू पासून सुरू होत आहे स्लॉट बुकिंग जे आहे ते पण सुरू झालंय मग त्या केसमध्ये एखाद्याचं असेल की कुकिंग अशी हॉबी आहे एखाद्या कॅन्डिडेटची मग त्या कॅन्डिडेटला असले करंट मधले रेफरन्सेस विचारले जाऊ शकतात की बाबा आता टिकन चिकन टिक्का मसालाशी संबंधित व्यक्ती न्यूज मध्ये होत्या तर त्या माहीत आहेत का तुम्हाला कारण कुकिंग बरीच लोक सांगतात जवळपास जे आहे की ओवरऑल शंभर टक्क्याचा विचार केला तर तीस टक्के लोक कुकिंगवाले असतात बघा हा ना बाकी पन्नास साठ टक्के रिडिंगवाले असतात आणि थोडंफार उरलं तर बाकीच्या ह्याच्यात बघ आता हे जे आहे लाच प्रकरणी जे आहे शिक्षा शक्य होऊ शकते जर तुमच्याकडे थेट पुरावा नसला तरी आता करप्शनच्या याच्यामध्ये आज लाच प्रकरणी दोन तीन न्यूज आहेत बघा इकडे अधिकाऱ्याला पकडलं तिकडे अटक केली करप्शनच्या बाबतीमध्ये किंवा तुम्ही ज्या वेळेस लाच देता ब्राईब त्यावेळेस जे आहे तुमच्याकडे थेट पुरावा जरी नसला तरी लुचपत प्रतिबंधक कायदा जो आहे अँटी करप्शन ऍक्ट जे आहे बघा त्याच्या तरतुदीनुसार परिस्थिती जन्य पुराव्याच्या आधारे सुद्धा जे आहे शिक्षा होऊ शकते हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं कारण याचं रिझन असं आहे कारण जेवढ्या काही केसेस हिच्यामध्ये होतात अँटी करप्शन तिच्यामध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये नगण्य आहे आणि त्यामुळे तुम्ही जे आहे परिस्थितीजन्य पुरावे जे आहे तर ते लक्षात घेतले पाहिजेत आणि त्याच्यानुसार आपण ज्या गोष्टी डील केल्या पाहिजेत सुप्रीम कोर्टाने म्हटलं बघा आता ह्याच्यामध्ये जे आहे एखाद्या खटल्यामध्ये जर एखाद्याने लाची मागणी केलेली आहे बघा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला लाच मागितली तर ते तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि ती वस्तुस्थिती समोर आणावी लागते मग त्या केसमध्ये काय काय असतं ध्वनिमुद्रित मुद्रित संभाषण जे असतं बघा तोंडी असेल कागदोपत्री असेल किंवा रेकॉर्डिंग असेल कॉलवर तुम्ही जे आहे समोरच्यानी मागणी केलेली आहे पैशाची ओके किंवा कागदोपत्री असेल तर त्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात मग आता या केसमध्ये जे आहे समोरच्यानी लाचेची मागणी केली ही एक गोष्ट आहे आणि लाच स्वीकारली ही दुसरी गोष्ट आहे तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जे आहे सिद्ध करणं तिथं अपेक्षित असत आणि ते जर तुम्ही केलं तर तिच्यामध्ये जे आहे पुराव्या अभावी निर्दोष सुटण्याचं प्रमाण कमी होईल असं कोर्टाचं याच्यामध्ये म्हणणं आहे बघा मग आता याच्यामध्ये लाच मागणं आणि ती स्वीकारणं याच्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यातलं कलम सात तेरा एक जे आहे आणि एक दोन अन्वय गुन्हा दाखल केला जातो हे महत्वाचं बघा आता अँटी करप्शन जीएस टू साठी महत्वाचा, महत्वाचा आहे जी फोर साठी पण महत्वाचा करप्शन आपल्याला दोन ठिकाणी आहे इथिक्स मध्ये आहे जीएस टू मध्ये आहे कायदा जो आहे करप्शन संबंधीचा तर त्याचे काही बेसिक्स आपण जीएस फोर मध्ये पण बघितले होते ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत तक्रारदार आणि लासखोर अधिकाऱ्यासोबत जे आहे ध्वनीमुद्रित संभाषण हा एक महत्वाचा पुरावा असतो कॉल रेकॉर्डिंग जर तुमच्याकडे असलं किंवा तुम्ही बोलणं तुमचं रेकॉर्ड असलं तुमच्याकडे तर ते एक महत्वाचं असतं परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये तक्रारदार जे आहे बघा न्यायालयात जबाब जो आहे त्याचा थेट पुरावा असतो परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की तक्रारदार बऱ्याचदा जबाब जो आहे तो फिरवतो हो त्याच्यावर प्रेशर असू शकतं किंवा त्याचा मृत्यू होऊन जातो आणि त्यामुळे जे आहे सुनावणीच्या वेळी तो गैरहजर राहतो आणि गैरहजर असल्यामुळे लाचपोर अधिकारी सलामत सुटतो असं होऊ शकतं की जो तक्रारदार आहे त्याच्यावर प्रेशर असेल किंवा त्याच्यावर हल्ला केला हा ना किंवा वयाच्या याच्यामध्ये त्याला काही झालं नॅचरली पण तो जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाने जे आहे परिस्थिती फोकस करायला सांगितलेलं बघा आता तुम्ही जर बघितलं हे का महत्वाचं आहे दोन हजार तेरा पासून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आठ हजार सातशे बहात्तर अधिकाऱ्यांना जे आहे किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये है ना त्यांना प्रत्यक्ष जे आहे लाच घेताना अटक करण्यात आली म्हटलं ह्या सर्व प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचं प्रमाण खूप कमी आहे बघा म्हणजे डायरेक्टली प्रत्यक्ष लाच घेताना तुम्ही एखाद्याला अटक केलेली आहे पण तिच्यामध्ये दोष सिद्धीचं प्रमाण कमी आहे दोन हजार अठरा मध्ये फक्त छप्पन्न दोन हजार एकोणीस मध्ये चोपन्न दोन हजार वीस मध्ये फक्त दहा एकवीस मध्ये अठरा बावीस मध्ये एकोणतीस संपत आला बघा बावीसचा पण विषय संपला आता तेवीस तारीख याची सो so, एकंदर जे आहे दहा टक्के पण याचं प्रकरण नाही म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष लाच घेताना जे आहे स्वीकारता मग हा आपला प्रॉब्लेम जो आहे दोष सिद्धी होणं गुन्ह्याची सिद्धी होणं हे याच्यात पण जे आहे तुम्ही याच्यात गेला तरी ते पण कमी या प्रमाण सो तो कन्सन मध्ये आहे सो परिस्थिती फोकस करा राष्ट्रवादीचे जयंत पाटील जे आहे बघा त्यांना काल निलंबित करण्यात आलेलं आहे विधानसभा अधिवेशन जे आहे तर तिच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहे तर यांच्या बाबत जे आहे त्यांनी एक शब्द वापरला होता आणि त्याच्यामुळे जे आहे की त्यांना जे आहे निलंबित करण्यासंबंधीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून आला आणि त्यांना निलंबित केलं गेलं आता मूळ मुद्दा असा होतो बघा बऱ्याचदा जे आहे की विधानसभेमध्ये जे आहे म्हणणं मांडू दिलं पाहिजे किंवा ते म्हणणं मांडू दिलं जात नाही त्याच्यावरून वादावादी होते तसाच प्रकार इथं घडला होता आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहे की आता हे सगळं प्रकरण कुठलं आहे परत दिशा सालियन मृत्यू प्रकरण जे आहे ते एसआयटी ची गठन आता केलेलं आहे बघा सो दिशा सालियन मृत्यू प्रकरणी जे आहे चौकशी घोषणा जे आहे तर ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि त्याच्यानंतर बा बोलू दिलं पाहिजे म्हणून सगळेच विरोधी पक्ष मग आता तिच्यामध्ये ना उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल त्याच्यानंतर जे आहे तर ते काँग्रेस राष्ट्रवादी सगळा तिथं गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे जे आहे की जयंत पाटील यांनी जे आहे बघा हा ना निर्लज्जपणा असा शब्द तिथं वापरला होता सो त्याच्यानंतर त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे परंतु त्यांना जे आहे तर ते निलंबित केलेलं आहे आणि त्या संबंधित जे आहे एक समिती पण गठीत करण्यात आलेली आहे बघा तो जे आहे ना विधानसभा अध्यक्ष म्हणजे कोण स्पीकर जे आहे किंवा लोकसभा अध्यक्ष स्पीकर यांचे काय अधिकार असतात तुम्हाला सीबीबी मध्ये हे महत्वाचा बघा आता हा इश्यू मोठा ऑलरेडी होईल सीबीबी जे आहे तिच्यामध्ये स्पीकर तुम्ही करणं अपेक्षित आहे बघा आज दुपारी आपलं सीबीबीचं से से सेशन आहे तर दुपारी आपण जे आहे आज काय बघणार आहोत काल आपण करंट मध्ये ठरवलं होतं बघा आणीबाणी सगळे आपण क्लिअर करणार आहात चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन असतो हे एक लक्षात ठेवा राष्ट्रीय ग्राहक दिन तर ग्राहक कायदा जो आहे तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमचे त्याच्यामधले डाऊट्स क्लिअर होऊन जातील भारताच्या महिला हॉकी क्रिकेट खेळाडूंनी जे आहे बघा एफ आय एच नेशन कप जे आहे तो जिंकलेला आहे त्यांनी स्पेनचा पराभव केलेला आहे सो हॉकी जगतासाठी आपल्याकरता ही चांगली बाब आहे आता हॉकीसाठी आपण दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी मध्ये पोस्ट करतोय बघा वर्ल्ड कप आणि सगळ्या गोष्टी सो भारतीय हॉकी महिलांनी जे आहे तर ते खूप चांगलं आता दोन्ही जे टीम्स आहेत बघा पुरुष आणि महिला तर त्यांची कामगिरी ऑलिम्पिक पासून आपण बघतोय तर ती खूप वाखडण्याजोगी आहे याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे बघा बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन जो आहे तो बावीस डिसेंबरला असतो मग आता सिंपल आहे मुलाखतीसारखी मध्ये ह्या गोष्टी मॅटर करतात म्हणजे तुमचं जर आहे एखाद्या तर बीएससी मॅथमॅटिक्स आहे बघा बीएससी मॅथ्स आहे किंवा मध्ये डिग्री आहे सांगा गणिताचा दिवस कधी असतो एकदम टिपिकल प्रश्न आला मग तो आपल्याला सांगता आला पाहिजे ओके आता बघा कोविडचे स्ट्रेन्स जे आहेत जसं आता बी एफ सेवन जे आहे तर ते न्यूजमध्ये आहेत तर इथं एक यादी द हिंदूने दिलेली आहे कुठल्या कुठल्या देशामध्ये कुठला कुठला कोविडचा स्ट्रेंथ जास्त जे जा आहे तर तो मध्ये आहे तर आपण भारताच्या बाबतीत बघू भारताच्या बाबतीमध्ये जे आहे हे थोडस ब्लर आहे बघा एक्स बी बी एक्स बी बी डॉट वन एक्स बी बी डॉट थ्री हे तीन जे आहेत स्ट्रेन्स जे आहेत बघा हे भारताच्या बाबतीमध्ये आजच्या डेटमध्ये प्रिव्हेल करतात किंवा आज यांचे जे आहेत केसेस आपल्याकडे सापडत आहेत सो so, भारताच्या बाबतीत लक्षात ठेवा आता याच्यामध्ये जे आहे वेगवेगळे बघा जसं जापानच्या जा बाबतीमध्ये बी एफ फाईव्ह आहे ओके भारतामध्ये या तीन जे स्ट्रेन्स आहेत वेगवेगळे त्याच्या सोळा एकवीस केसेस जे आहेत तर त्या एकावन्न टक्के केसेस आजच्या डेटमध्ये आपल्याला सापडतात त्याच्यानंतर जे आहे आजच्या डेटमध्ये जगभरात जर विचार केला तर जगभरात भारतीय लोकिक लोक जे आहेत ते भारतीय नागरिक कैदी म्हणून कुठल्या कुठल्या देशांमध्ये आहेत तर त्यांची आकडा आहे बघा आठ हजार चारशे एक्केचाळीस एवढे भारतीय लोक जे आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये जे आहेत कैदी म्हणून आजच्या डेटमध्ये जेलमध्ये आहेत किंवा त्यांच्यावर खटले चालू आहेत मग त्या केसमध्ये सगळ्यात जास्त गल्फ कंट्रीमध्ये आहेत गल्फ कंट्रीमध्ये चार हजार तीनशे एकोणनव्वद या आठ हजार चारशे एक्केचाळीस पैकी चार हजार तीनशे एकोणनव्वद जे आहे तर ते <coughs> गल्फ कंट्रीमध्ये आहेत मग एक नंबरला कुठला देश आहे बघा एक नंबरला आहे यूएई कडे तेराशे सत्तावीस आहे सो so, तुम्हाला काही आकडेवारी पाठ करायची नाही आहे फक्त एवढं लक्षात ठेवा एक नंबरला यूएई आहे दोन नंबरला नेपाळ आहे बघा नेपाळमध्ये आता नेपाळमधला चार्ल शोभ्राच्या न्यूज येतात बघा बिकिनी किलर म्हणून तो फेमस होता चाल शोभ्रावर जे आहेत द सरपंट नावाची वेबसिरीज पण निघालेली आहे तर त्याला आता सोडलेलं आहे बघा सुप्रीम कोर्ट जे आहे नेपाळचं नेपाळमध्ये तो जेलमध्ये होता वय वर्ष अठ्याहत्तर झालं म्हणून त्यांनी सोडलेलं आहे त्याला सो so, चार्ल्स शोभराजवर जे आहे ती केस पण वेब सिरीज पण मधल्या काळात आली होती तिसरा देश जो आहे बघा तो सौदी अरेबिया आहे सौदी जे आहे आणि चौथा देश जो आहे तो कतार आहे बघा तो कतार एक करून ठेवा यु नेपाळ सौदी अरेबिया कतार आणि पाचवा जास्तीत जास्त पाच जर केलं तर पाचवा मलेशिया आहे इथं जे आहे भारतीय लोक जे आहेत ती जेलमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतात मग याच्यासाठी आपल्याला आपलं प्रयत्न करणं अपेक्षित असतं बघा त्यांना जर काही मदत लागली किंवा कधी कधी खोटे आरोप असतात वगैरे त्या केस आता जे आहे भारताने म्यानमारच्या बाबतीमध्ये जे आहे कसल्याही पद्धतीचं मतदान केलेलं नाही आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद भारताकडे बघा सध्या तर भारताबरोबर जे आहे रशिया आणि चायना तिथलं जे मिलिटरी रूल आणि त्याच्या संबंधीचे ठराव होते तर भारताने कसल्या पद्धतीने याच्यात मतदान त्याच्या विरोधात नाही किंवा त्याच्या फेवरमध्ये ना नाही आपण मतदानच केलं नाही बघा या केसमध्ये आणि आपण कन्स्ट्रक्टिव्ह डिप्लोमेसीचा याच्यामध्ये आधार देऊन जे आहे सो आता इंटरनॅशनल रिलेशन आपण सोमवार मंगळवार बुधवार त्याचे बेसिक्स बघणार आहोत हा रुटीन लेक्चर्स मध्ये त्याच्यामध्ये बघूयात सो आय एस राज्यसभा आजचा प्रश्न जो आहे बघा वाय डू कोर्ट्स गो ऑन वॅकेशन वाय दे फंक्शन लाईक व्हेरी अदर आर्म ऑफ अवर डेमोक्रेसी अँड वर्क ऑल द इयर राउंड आपले जे न्यायालय आहे ते सुटी का घेतात ते बाकीच्या संस्थांसारखे रेग्युलर काम का करत नाही असा हा प्रश्न आहे कारण किरण रिजिजू यांनी पण जे आहे हा मुद्दा समोर ठेवला होता की जास्त वेळासाठी जर तुम्ही सुटी घेत असाल तर ते ॲटॅक आहे सिस्टीमसाठी स्पॉटलाईट बुक आता जानेवारीमध्ये तुमच्या हातात असेल बघा तुम्ही तुमच्या जवळ विक्रेत्याकडे त्याची मागणी करू शकता स्पॉटलाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून घ्या ऍपवर तुम्हाला कोर्सेस ॲज वेल एज नोट्स आहेत आताच नुकती आपली कंबाईन ग्रुप बी साठीची बॅच सुरू झालेली आहे याच्यासाठीचे डेमो लेक्चर्स तुम्हाला डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट नावाच्या कोर्स मध्ये बघता येतील सो so, नवीन जो सिलेबस आहे त्याच्यानुसार ऑनलाईन ऑफलाइन प्रिलम्स मेन्स इंटरव्ह्यू पी एस आय करता इंटरव्ह्यू एस टी साठी नाही आहे ना पूर्व आणि मुख्य परीक्षा सो अशा पद्धतीने ही वर्क होईल बघा ऍज पर सिलेबस प्रत्येक फॅकल्टीचं लेक्चर तुम्हाला तिथं दिसेल मध्ये जर तुमचे काही इश्यू असले तुम्ही टीम स्पॉटलाइटशी बोलू शकता कॉल जर मिस झाला तर एस एम एस टाकायचा बघा हिस्ट्रीसाठीचं सा कंबाईन प्रिल्मचं मॉड्यूल एक लॉन्च झालेलं आहे बघा सुशील कुमार हिराव सरांचं जॉग्रफी प्रिलिमचं मॉडेल पण जे आहे तर ते तुम्ही करू शकता हंड्रेड डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम आपला सुरू आहे डेली चार प्रश्न तुम्हाल 48 तुम्हाला दिले जातात फोर्टी एट मध्ये हे चेक करून पण तुम्हाला मिळतात बघा तो तो एक कन्सर्न आहे मराठी लिटरेचर भूगोल आणि अँथ्रोपॉलॉजी असे तीन ऑप्शनल जे आहेत तर ते आपल्याकडे आहेत दोन जानेवारी पासून जे जा आहे इंटिग्रेटेड बॅच जी आहे तर ती राज्यसभेसाठी सुरू होते वेल जे आहे प्रिलम साठीची बॅच जी आहे दोन हजार तेवीस साठीची ती पण सुरू होते तुम्ही या बॅचेस जॉईन करू शकता स्पॉटलाइटचे नोट्स अवेलेबल आहेत तुम्हाला नोव्हेंबरचे पण नोट जे आहे आज उद्यामध्ये मिळून जाईल ओके सेवन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फायव्ह सेवन सिक्स नाईन हा टीम स्पॉटलाईटचा नंबर आहे तुम्हाला अजून याच्याबरोबर एक नंबर जो आहे तर तो आज प्रोवाइड केला जाईल त्याच्या लिंक्स पण तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतील बघा तुम्हाला कुणालाही काही इश्यू असले कधी कधी कॉल मिस होतात किंवा ते प्रेशर जास्त असल्यामुळे तर तुम्हाला अजून एक नंबर आम्ही अल्टरनेट प्रोव्हाइड करतोय डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो